ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भरधाव कंटेनरच्या धडकेत अकोळचा शेतकरी जागीच ठार। पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कुर्ली फाटा येथील घटना। पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कुर्ली फाटा येथे भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शेतकरी राकेश सदाशिव घस्ते वय वर्ष 35 राहणार अकोळ हे जागीच ठार झाले। हा अपघात बुधवारी रात्री झाला। घटनेची नोंद ग्रामीण पोलिसात झाली आहे। राकेश घस्ते हे आप्पाचीवाडी येथून आपल्या मूळ गावी परतत असताना त्यांची दुचाकी कुर्ली फाटा येथे आली। यावेळी कोल्हापूरहून बेळगावकडे जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरची घस्ते यांच्या दुचाकीला धडक बसली। यात राकेश घस्ते हे जागीच ठार झाले। घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांनी भेट देऊन पाहणी केली। मयत घस्ते यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे। महानकर न्यूज साठी गौतम जाधव निपाणी।